दुधाचे दर आणि दुधातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण आणि स्निग्ध पदार्थ विरहित धृतांश यावर ठरवले जातात. दुधातील स्निग्ध पदार्थ आणि SNF यांच्या प्रमाणावर प्रति लिटर दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचं प्रमाण अवलंबून असतं. म्हणून दुधातील प्रत्येक घटकाचं प्रमाण हे महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी या घटकांच्या प्रमाणावर परिणाम करणारे घटक याचीच माहिती करून घेणं गरजेचं आहे. पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर येथील डॉक्टर प्रफुल्लकुमार पाटील यांनी दुधातील स्निग्ध पदार्थावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती दिली आहे. तीच माहिती आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवन डिजिटलमध्ये तुमचं स्वागत. तर गाईच्या काशीतील दूध जर 2 ते 3 वेळा काढण्याची वेळ आली तर त्याचा परिणाम दूध उत्पादन आणि दुधातील स्निग्धांश या दोन्ही गोष्टींवर झालेला दिसतो. वर्षातील हंगामाचा दूध उत्पादन आणि स्निग्धांश या दोन्हीवर परिणाम होतो. हिवाळ्यामध्ये स्निग्धांशाचे प्रमाण वाढते तर उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये ते कमी होते. गाभण काळात जर जनावरास सकस आहार मिळाल्यास विण्याच्या वेळेस जनावरांची शारीरिक स्थिती सदृढ आणि निरोगी राहते. त्यामुळे दूध आणि दुधातील घटकांचं प्रमाणही उत्तम राहतं. वारंवार दूध दोहनाच्या वेळा बदलणं, दोन दोहनातील कालावधी कमी जास्त करणं, जर जनावर आजारी आणि रोगग्रस्त असल्यास दूध उत्पादनाबरोबरच दुधातील घटकांच्या प्रमाणावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. दूध दोहन करतेवेळी सुरुवातीच्या दुधात अत्यंत कमी प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात तर शेवटच्या दुधात जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ असतात. वयस्कर जनावरांच्या दुधातील स्निग्ध पदार्थाचं प्रमाण हे तरुण जनावरांच्या दुधातील स्निग्ध पदार्थांपेक्षा कमी असतं. काशीतील दूध अर्धवट काढल्यास त्यातील घटकांचं प्रमाण कमी होतं. ऑक्सिटोसिनमुळे दूध उत्पादन आणि दुधातील घटकांचं प्रमाण या दोन्हींवरही परिणाम झाल्याचं दिसून येतं. काही औषधांमुळे जनावरातील पचनक्षमता कमी होऊन दूध उत्पादन आणि दुधातील घटक यावर प्रतिकूल परिणाम होतो. जास्त दूध देणाऱ्या गाई म्हशींच्या दुधात स्निग्ध पदार्थाचं प्रमाण कमी असतं तर कमी दूध देणाऱ्या गाई म्हशींच्या दुधात स्निग्ध पदार्थाचं प्रमाण जास्त असतं. विविध प्रवर्गातील जनावरांच्या दुधातील घटकांचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. तसंच प्रत्येक जनावरांच्या दुधातील घटकांचं प्रमाण हे वैयक्तिक स्तरावरही वेगवेगळं असतं. ज्या जनावरांच्या आहारात वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण जास्त असतं त्यांचं दूध उत्पादन कमी असतं तर दुधातील स्निग्ध पदार्थाचं प्रमाण जास्त असतं. या उलट ज्या जनावरांच्या आहारात हिरवा चारा जास्त प्रमाणात असेल तर दूध उत्पादन जास्त असतं आणि दुधातील स्निग्ध पदार्थाचं प्रमाण कमी असतं. व्याल्यानंतर प्रथमतः घट्ट चीक मिळतो आणि हळूहळू दूध उत्पादन वाढून दुधातील घटकांचं प्रमाण कमी होतं. तर दूध देण्याच्या शेवटच्या काळात दूध उत्पादनात घट होऊन दुधातील घटकांचं प्रमाण वाढतं. दोन वेळेच्या दूध काढण्याच्या दोहनातील अंतर वाढल्यास दूध उत्पादन वाढलेलं दिसतं परंतु स्निग्ध पदार्थाचं प्रमाण कमी होतं. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा.